join fast. Give your attendance. Chala join kar petko. Okay, so in last lecture we have seen the transcription unit. Upon transcription unit with the book of the last lecture. So transcription unit was a time which segment is called as transcription unit. DNA is also main segment also. The DNA segment is called as transcription unit. It has three parts. Three main goshtis are the DNA sequence. Kutla three main goshti: promoter, structural gene, and terminator. Okay? So promoter kya karta hai? The promoter ke upstream portion rasta. That is 5'N. Kona jab 5'N ka? The DNA 5' end last and the process jo hai the tari initiate kar dosto start kar dosto next jo hai te mujhe terminator ka sorry structural gene tacha the structural genes jo hai the actually tumcha DNA la as a template consider karun tacha var mRNA synthesis suru kar dosto ata yachat RNA पॉलिमरेज़ ही इंजाइम लगता है कारण सिंथेसाइज़ करता है ना आपन डीएनए सिंथेसाइज़ नहीं करते कि सिंथेसाइज़ करता है ना आपन क्या सिंथेसाइज़ करते हैं तो आरएनए सिंथेसाइज़ करते हैं आरएनए का सिंथेसाइज़ है लगातार तेज़ एमआरएनए आने हाल है जो अपोजिट डायरेक्शन ना फोल्ड होता है उसको मतलब अच्छा अपोजिट जो स्ट्रैंड आस्तो ना सेम इनफॉरमेशन एमआरएनए वाला आस्ते फक्त इन्हें स्ट्रक्चर ऑफ आरएनए द थायमिन इज रिप्लेस बाय ग्रासिन थायमिन हम ग्रासिन से चाय वजह का होते हैं तो रिप्लेस हो जाता हूँ मोनोटा स्ट्रक्चर ला एमआरएनए आस्तो मंत्र ठीक है मतलब एमआरएनए से स्ट्रक्चर जो तैयार होते हैं मतलब एमआरएनए से स्ट्रक्चर तैयार झाल्यानंतर पूरी ती प्रोसेस जी आहे ही इनिशिएट होते आणि पूर्ण एमआरएनए एका पॉइंटला आल्यावर तो टर्मिनेट होतो त्या प्रोसेसला म्हणतात टर्मिनेटर आता इथे आयडेंटिफाय केलं जातं त्या पर्टिक्युलर पार्टला की ओके फाइन दिस इज टर्मिनेटेड पार्ट ऑफ द डीएनए तो डीएनएचा टर्मिनेटेड पार्ट आहे आणि तिथून ती प्रोसेस जी आहे ही टर्मिनेट केली जाते ठीक आहे इथपर्यंत आपण बघितलं होतं आठवतंय तसेच पुढचे काही पॉइंट्स राहिले तर स्ट्रक्चरल जेन पदस्थान फाइन ठीक है
डायग्राम मध्ये सांगते हवं तुम्ही तुम्हाला म्हणजे लवकर समजेल. तीच प्रोसेसचे थोडेसे जे पॉइंट्स आहेत ना ते पॉइंट्स लिहायचे राहिले ते सांगते मी तुम्हाला. आफ्टर बाइंडिंग टू प्रमोटर, ओके, आफ्टर बाइंडिंग टू प्रमोटर आरएनए पॉलिमरेज मूव अलॉन्ग द डीएनए अँड कॉजेस अनबाइंडिंग ऑफ द डीएनए ड्युप्लेक्स. आफ्टर बाइंडिंग टू प्रमोटर
After binding to promoter, RNA polymerase move along the DNA and causes local unwinding. Promoter la points ala ki RNA polymerase DNA structure mode na ka changes kunto RNA polymerase created changes in the structure of DNA by unwinding. ठीक है, unwinding करूँ तेरे structure आगे तो structure disturb किया जाता है. And causes ये चलते हैं unwinding होते अने change आने ना DNA चलते separate होते. मंजे ये चलते ये चलते दोनों strand आने, ये DNA चलते दोनों strand एक में बार पास होता है ज़्यादा separate होते. एकदा का हे स्थान एकमेकांपासून सेपरेट झाले की एक्सपोज एटीजीसी बेसिस प्रोजेक्ट्स इनटू द न्यूक्लियोप्लाझम. न्यूक्लियोप्लाझम मध्ये जे काही नायट्रोजनस बेसिस असतात ते क्रॅक कॅरी केले जातात आणि मग असं तसा एमआरएनए हा सिंथेसाइज होत जातो. त्याच्या ज्या ज्या स्ट्रँडला आपण टेम्पलेट म्हणतो याला सेन्स स्ट्रँड सुद्धा म्हटलं जातं, कारण त्यावरचे कोडॉन्स जे आहेत हे सेन्स करून आपण इन्फॉर्मेशन जे आहे अपोजिट साइडला घेत असतो. ठीक आहे, आणि जो दुसरा स्ट्रँड आहे त्याला अँटीकोडॉन कोडिंग स्ट्रँड काय म्हणतात, अँटीकोडॉन स्ट्रँड. आणि टेम्पलेट स्ट्रँडला काय म्हणतात, कोडॉन स्ट्रँड. ठीक आहे, आणि जसं जसं हे प्रोसेस पुढे पुढे जाईल ना तसं तसं हा जो लूप आहे हे जे युनिट असतं आर एन ए डी एन एचं हे डिसोसिएट होतं, कारण ते जोपर्यंत डिसोसिएट होणार नाही तोपर्यंत एम आर एन ए स्ट्रक्चर जे आहे ना एम आर एन ए स्ट्रक्चर पुढे मूव होत नाही. सो अशा पद्धतीने ते पुढे पुढे मूव होत राहतं. नेक्स्ट आहे फेन आर एन ए पॉलिमरेज रिचेस द टर्मिनल. आता ही प्रोसेस टर्मिनेट कशी करायची, कोणतीही प्रोसेस सुरू असताना ती जस्ट स्टार्ट केली आणि सुरू झाली अशा पद्धतीने नाही होत. ती प्रोसेस सुरू होताना टर्मिनेट होत असताना त्याला सिग्नल्स मिळतात. जो डी एन ए आहे ना हा डी एन ए पॉलिमरेज डी एन एचं जे स्ट्रक्चर असतं सेगमेंटचं हा पूर्णतः इथे रिपीटेड युनिट्स देते. म्हणजे हे जे हे ए सी जी टी तर टी 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 एक तर थायमिन शेवटी आला तर त्याची टेल तयार होणार टी टी टी. गॉले शेवटी आला तर त्याचे पण तेल तयार होणार जी जी जी. जर सायटोसिन शेवटी आला तर त्याचे पण तेल तयार होणार सी सी सी. आणि ह्या टेलच्या स्ट्रक्चरमुळे काय होतं, हे होल नेचर म्हणजे ह्या आर एन ए पॉलिमरेजला कळतं की आता हे रिपीट होत आहे म्हणजे प्रोसेस स्टॉप करायची. अशा पद्धतीने टर्मिनेटर पोर्शनला ही प्रोसेस जी आहे ही स्टॉप केली जाते. समजलं? कळलंय का?
मध्ये असं होत नाही, असं फक्त आणि फक्त युकॅरियोट्सच्या स्ट्रक्चर मध्ये होत असत. ठीक आहे, आजचं लेक्चर आपण इथे स्टॉप केलं तर चालेल का? माझी तब्येत थोडी बिघडली आहे. ऍक्च्युअली मला सुचत पण नाही, मला गरगरत आहे. मी त्या कंडिशन मध्ये नाही आहे, सॉरी मी लेक्चर दिली ना, प्लीज कॉपरेट करा. Thank you.